नमस्कार मित्रांनो आपण डिजिटल होत जात आहोत तसेच फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणे वाढत आहेत अलीकडे बनावट पॅन कार्ड बाबत अनेक प्रकारे समोर येत आहेत वास्तविक सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक झालं आहे या दरम्यान आता बनावट पॅन कार्ड उलगडा होऊ लागलेला आहे आपले मग हे बनावट पॅन कार्ड आहे की खरे आहे हे कसे ओळखायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनव विषयावर नवनव व्हिडिओ तसेच ट्रिक योजना यावरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमचे पॅन कार्ड खरे आहे की बनावट आहे हे कसं ओळखायचं सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त कर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर जावं लागेल म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस दिसेल आता मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील म्हणजे क्विक लिंक्स यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यामध्ये ई व्हेरीफाय रिटर्न लिंक आधार लिंक आधार स्टेटस ई पे टॅक्स इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय युअर पॅन तर मित्रांनो तुम्हाला व्हेरीफाय युअर पॅन या ऑप्शनवर यायचं आहे आता आल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल आता या पेजमध्ये तुम्हाला तीन स्टेप फॉलो करायचे आहेत तर त्या तीन स्टेप नेमक्या काय आहेत आपण बघूया तर मित्रांनो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहे तिथून देखील तुम्ही काय करू शकता की डायरेक्ट ही लिंक ओपन करू शकता आता ओपन झाल्यानंतर तुम्हाला ते पद्धतीने दिसले आता मित्रांनो इथं व्हेरीफाय या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय युअर पॅन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर दिसत असलेले एक दोन तीन तुम्हाला तीन स्टेप फॉलो करायचे आहेत पहिल्यांदा तुमचे काही डिटेल्स असतील पॅन कार्ड संदर्भात ते डिटेल्स तुम्हाला पहिल्या पेजवर टाकायचं आहे त्यानंतर ते डिटेल्स टाकलेले आणि तुमचं प्रत्यक्षात पॅन कार्डवरचे डिटेल्स हे मॅच होतात का व्हेरिफिकेशन होतं का याची सिस्टीम व्हेरिफिकेशन करेल आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड जे आहे ते पॅन कार्ड बनावट आहे की खरं आहे हे तुम्हाला दाखवलं जाईल आता पहिल्यांदा आपण पहिली जी प्रोसेस आहे म्हणजे एंटर डिटेल्समध्ये आपण आपली जी काय माहिती लागणार आहे आता यामध्ये माहिती कोणकोणती लागणार आहे तर पहिल्यांदा तुमचं पॅन नंबर लागणार आहे पॅन नंबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही पॅन नंबर आहे तो व्यवस्थित न चुकता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता पॅन नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुमचं फुलनेम तुम्हाला टाकायचं आहे आता हे फुलनेम जसं पॅन कार्डवर आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचे आहे त्यानंतर खाली डेथ ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे मित्रांनो पॅन कार्डवर जशी जन्मतारीख आहे तशी जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे आता यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो खाली आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आता हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला कंटिन्यू नावाचं एक ऑप्शन दिसतो त्या कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आता कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुमची जी काय भरलेली माहिती आहे ती माहिती तुमची व्हेरिफिकेशन सिस्टम करून घेईल म्हणजे भरलेली माहिती आणि पॅन कार्डवरील माहिती ही तुमची खरोखर सारखीच माहिती आहे का ही सिस्टीम काय करेल व्हेरिफिकेशन करेल आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्ही तिथं टाकायचा आहे तो ओ टी पी टाकून झाल्यानंतर पुढे तुम्हाला पॅन स्टेटसमध्ये तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड खोरा खरं आहे की बनावट आहे हे तुम्हाला मॅसेजद्वारे दाखवले जाईल मित्रांनो या ठिकाणी मी इथं कोणत्याही प्रकारची माहिती दाखवू इच्छित नाहीत मला क्षमा करावी कारण यूट्यूब पॉलिसीच्या हे विरुद्ध आहे त्यामुळं मला क्षमा करावं अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं आधार सॉरी पॅन कार्ड हे बनावट आहे की खरं आहे हे तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं पॅन कार्ड पाहू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अन्य गोष्टी तुम्हाला काही सुचवायची असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता यानंतर हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत पोचावा किंवा या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा तसेच विश्वास व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हास प्राप्त होईल तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र